भारतीय जनता पक्षासाठी कळीचा ठरलेल्या माड्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षानं तो सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मोहिते पाटील आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीचं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. भाजपनं निंबाळकरांना माड्याच्या रिंगणात उतरवल्यानं आता महाविकास आघाडी, विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माड्यातून कुणाला उमेदवारी देणार, माड्यासाठी पवारांचे डावपेच काय असणार, मोहिते पाटील सर्वसंमतीचा डाव टाकणार का, याची प्रचंड चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगलेली आहे. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अकलूतचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे यांचा विरोध जुगारून देत भाजपनं निंबाळकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. मात्र महायुतीमधील या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांची समजूत भाजप कशी घालणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. माडा मतदारसंघात सर्व आमदार महायुतीचे आहेत, मात्र फलटणचे आमदार वगळतात सर्वांचा पाठिंबा मिळवण्यात रणजितसिंह निंबाळकर यांना यश आलं, पण मतदारसंघातील सामाजिक समीकरणही लक्षात घेणं गरजेचं आहे. माळ्यातून मागील निवडणुकीत एकट्या मोहिते पाटलांनी माळशिरसमधून 1 लाखांचं मताधिक्य दिलं होतं. मतदारसंघातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, फलटण, मानखटाव या विधानसभा मतदारसंघांपैकी सांगोला, करमाळा, फलटण आणि मानखटावमध्ये ही विरोधकांची ताकद सत्ताधारी खासदारांच्या तोडीची आहे. माळशिरसमध्ये मोहिते पाटलांची भूमिका महत्वाची आहे, त्यामुळे आमदारांनी जरी निंबाळकरांना समर्थन दिलं असलं तरी अंतर्गत विरोधही तेवढाच आहे. मोहिते पाटलांना डावलून भाजपनं माड्यात जोखीम पत्करलेली आहे का, याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येणार आहे. पवारांनी महादेव जानकर यांना ही जागा सोडण्याचे संकेत देऊन एक डाव टाकला. दुसरीकडे आपले 50 वर्षाचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवारांना अद्यापही दुखवलेलं नाही. मोहिते पाटलांचे खरे दुखणे अजित पवार होते आणि आता ते बाजूला गेले आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवारांनी मोहिते पाटलांशी व्यक्तिगत संबंध जपले आहेत. त्यातूनच त्यांनी मध्यंतरी अकलूजमध्ये जाऊन विजयदादांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय. विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण केल्यात. मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून आता वाजवा तुतारीचा संदेश सोशल मीडियातून फिरत आहे, त्यामुळे पवार हे मोहिते पाटील यांना बळ देतात की मोहिते पाटील यांच्याकडून सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव पुढं करतात हे पाहावं लागेल. महाविकास आघाडीकडून महादेव जानकर आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे दोघं निंबाळकर यांना तुल्यबळ देऊ शकतात. मतदारसंघातील सामाजिक समीकरण त्यासाठी पोषक आहे. शिवाय पवारांविषयी सहानुभूती या मतदारसंघात असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे पवारांच्या माड्यातील राजकीय डावपेचीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.